दापोली मुरुडचा पूल वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. अतिवृष्टीमुळे दोन्ही बाजूंना पूल खचलेला असून धोका निर्माण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड इथं पूल अतिवृष्टीमुळे दोन्ही बाजूने खचल्यानं धोका निर्माण झाला असून वेळीच लक्ष न दिल्यास हा पूल वाहून जातोय की काय अशी भीती व्यक्त होत आहे. पर्यटन स्थळ असलेल्या मुरुड इथं मुख्य रोडवरील पुलाचा काही भाग खचल्यानं धोका वाढलाय. कधीही वाहून जाण्याची भीती आहे. या पुलावरून वाहतूक करू नये असं आवाहन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात मुरुड गाव आहे. पर्यटन स्थळ आहे. पर्यटक लोक येतात तिथे. त्या पर्यटकांना जिथे येण्या जाण्याचा मार्ग आहे तो मार्ग अक्षरशः बंदच पडलेला आहे. पावसामुळे अतिवृष्टी झालेली आहे. पाऊस जोरात चाललेला आहे आणि ह्या पुलाचे जेवढे पण भाग खचून गेलेत आजूबाजूचे संपूर्ण भाग खचल्यामुळे जे प्रशासनाकडे हे पुलाची बांधकामाचं जी नियोजन कोण करत असेल त्यांनी ताबडतोब इथे लक्ष देण्याची गरज आहे. तेव्हा पर्यटकांचा स्थळ असल्याकारणाने बांधकाम खात्याने विभागाने ताबडतोब लक्ष द्यावे ही विनंती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.